मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि तुम्ही म्हणणार की सारखं स्नेहाचा दिवस स्पेशल असतो, पण आजचा दिवस ॲक्च्युली स्पेशल आहे कारण की आपल्या घरी गेस्ट येणार आहेत. तर मी खूप एक्सायटेड आहे, खूप हॅपी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर आत्ता सकाळचे 10:30-11 वाजलेले आहेत आणि आत्ता माझं सगळं किचनचं वगैरे आवरून झालेलं आहे, म्हणजे ब्रेकफास्ट नंतरचं जे असतं ते. आणि म्हणलं आता व्लॉगला स्टार्ट करावं कारण की आपल्याला जे गेस्ट येणार आहेत तर त्यांना आणायला सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर असं सगळं प्लॅनिंग आहे, लेट सी. पण त्याच्या आधी मला घर थोडं आवरून घ्यायचं आहे कारण की घराचा नुसता पसारा केला आहे सियाना शौर्यानी, आणि लहान मुलं असल्यावरती पसारा तर होतोच. सो आता जास्त बडबड न करता मी पटकन घर आवरायला स्टार्ट करते. तर जसं मी तुम्हाला म्हणलं की माझं किचन ऑलमोस्ट म्हणजे सगळं क्लीन करून झालेलं आहे, पण खाली कचरा पडला आहे भरपूर सगळा, तर तो सगळा क्लीन करायचा आहे. तर लेट्स स्टार्ट. किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे, कचरा वगैरे काढून घेतला, आता एकदम चकाचक आणि क्लीन दिसतंय किचन. पण जर का मी तुम्हाला हॉलची अवस्था दाखवली तर एवढा पसारा आहे, एवढा पसारा आहे. सियाना शौर्य खूप जास्त खेळणी इकडे आणतात, म्हणजे ऍक्च्युली तुमच्यापैकी खूप जणांना माहिती असेल की सियाना शौर्यची सेपरेट अशी प्लेरूम आहे, पण त्यातली निम्म्यापेक्षा जास्त खेळणी आमच्या इथे हॉलमध्येच आलेली असतात. तर ती सगळी खेळणी उचलायची, व्हॅक्युम करायचं आणि सगळं क्लीन करायचं हा माझा रोजचा म्हणजे रोजचं ठरलेलं काम आहे, ते करावंच लागतं. तर आता मी ते करून घेणार, पण त्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायची होती आणि ती म्हणजे खूप जण मला मेसेज करतात किंवा कमेंट्स करतात की ताई तू डेली व्लॉगिंग कर, रोज तुझे व्लॉग्स आम्हाला बघायचे असतात, तू रोज व्लॉग अपलोड कर. तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आत्ता सध्या मला जितकं शक्य होतंय तितकं मी करायचा प्रयत्न करते. आपले व्हिडिओ आठवड्यातून 3 वेळा येतात, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, आणि त्याचं पूर्णतः म्हणजे ह्या यूट्यूब चॅनलचं सगळं काम मी स्वतः एकटी करते, म्हणजे फिल्मिंग असो, एडिटिंग असो किंवा जे काही त्याच्याबद्दल लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या म्हणजे मीच करते. आणि सियाना शौर्य अजूनही लहान आहेत, दोघं पण 5 वर्षाच्या आतले आहेत, तर त्यांच्याकडे खूप जास्त लक्ष ठेवायला लागतं, प्लस घरामधलं सगळं आवरायला लागतं. आणि हे सगळं मॅनेज करून, घरचं मॅनेज करून नंतर मी यूट्यूबचं काम करत असते, त्यामुळं आत्ता जितकं शक्य आहे मला तितकं मी अपलोड करायचा प्रयत्न करते. पण मला तर खूप आवडेल डेली तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करायला किंवा नवीन नवीन व्हिडिओ बनवायला, पण आय थिंक आत्ता जितकं शक्य आहे तितकं मी तुमच्यासाठी करते. पण इन फ्युचर मी नक्कीच विचार करीन की मी जास्तीत जास्त व्हिडिओज तुमच्यासाठी अपलोड करीन, पण फिंगर्स क्रॉस्ड लवकरच मी व्हिडिओज अपलोड करीन जास्तीत जास्त. सो एनिवेज चला मी आता हे सगळं हॉल करून घेते, पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना दाखवते की किती पसारा केला आहे ते. तर हे सिया शौर्यचे टॉय बास्केट इथे येऊन पडलेली आहे, हे काय काय खेळणे पडलेले आहेत, या बाजूला एक खेळणे पिलोज तशा तशा पडलेल्या आहेत, चप्पल, त्याच्यानंतर ब्लँकेट, काय वाटेल ते आणून इथे टाकलेलं आहे. इकडे पण जिन्यामध्ये सगळे कपडे वगैरे पडलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी आता मला क्लीन करून घ्यायच्या. तर मग इथे मी घर आवरायला स्टार्ट केलं आणि जेव्हा कोणी आपल्या घरी येणार असतं, म्हणजे पाहुणे म्हणा, फ्रेंड्स किंवा कोणीही अगदी, तर आपली एक ऊर्जा वेगळीच असते. आपल्याला असं कायमच वाटत असतं की आपलं घर छान असावं, सुंदर दिसावं, जे कोणी घरी येणार आहे त्यांचं आपल्याकडनं स्वागत अगदी छान व्हावं. तर मलाही तसंच वाटत होतं, आय वॉज सो एक्सायटेड. आणि मी सगळं घर आवरायला स्टार्ट केलं, तर पहिल्यांदा किचन तर माझं करून झालंच होतं आणि आता इथे हॉलसुद्धा करून झालं होतं ऑलमोस्ट क्लीन. त्याच्यानंतर हा जो तुम्ही बघताय हा पोर्टेबल हीटर आहे, म्हणजे थंडीच्या वेळेस आम्हाला जर का सगळ्या घरामध्ये हीटर चालवायचा नसेल तर आम्ही हा छोटा हीटर चालवतो. आता मी सगळं इथे व्हॅक्युम वगैरे करून घेत होते आणि बघितलं तर काउचवरती एवढे सोफ्यावरती डाग आहेत, हे सगळे सियाना शौर्य काही खातात वगैरे, तर लहान मुलं घरात असले की सगळं सांडतं वगैरे, तर तेच हे डाग आहेत. तर
मी आता हे पटकन क्लीन करून घेणार. आणि हा काळ्या कलरचा सोफा आहे तर ह्याच्यावरती लगेच सगळे म्हणजे असे खाण्यापिण्याचे जे डाग असतात ते लगेचच दिसतात. तर म्हणून हा पण सोफा नेहमी नेहमी क्लीन करायला लागतो. तर आता तुम्ही बघू शकता की हॉल पूर्ण क्लीन झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे की जे काही डाग वगैरे दिसत होते थोडेफार सोफ्यावरती ते सगळे निघून गेलेले आहेत. आणि मी कायम तो एकच स्प्रे वापरते, कॉस्कोमध्ये मिळतो, मल्टीपर्पज स्प्रे आहे. पण खूप छान क्लीन झालाय सोफा, चकाकतो अक्षरशः. म्हणजे अशी त्याला एक ग्लो येते, शाईन येते, कारण की आत्ता सगळा पुसला आहे त्यामुळं. पण आता हा किती वेळ असा राहील माहिती नाही, जोपर्यंत आपले गेस्ट येणार आहेत तोपर्यंत असा राहिला तरी खूप झालं. तर गेस्ट कोण आहे ह्याचा तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन असेल किंवा खूप जणांनी थंबनेलवरती बघून ओळखलं पण असेल. तर मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला सगळ्यांना आपल्या गेस्टना भेटवायला. तर आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे पण अजून बराचसा वेळ आहे, अजून 2-3 तास आहेत. तर एअरपोर्टला पिकअप करायला जायचंय. तर आता तोपर्यंत माझं हे सगळं आवरून झालंय. आता मला आवरायचंय ते म्हणजे प्लेरूम. तर प्लेरूम बघितली तर लिटरली गरगरायला लागेल एवढी प्लेरूम अस्ताव्यस्त पडलेली आहे. तर ही अशी आहे प्लेरूम. सगळी खेळणी सिया शौर्यानी बाहेर काढली आहेत. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिया शौर्य आहेत तरी कुठे, तर शौर्य झोपलेला आहे आणि सिया ना स्कूलला गेलेली आहे, चेतनचं ऑफिसचं काम चालू आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की युट्यूबचं जे चॅनल आहे ते पूर्णतः मीच बघते, कारण की चेतनना खूप जास्त वर्कलोड असतो, त्यांचं कायम काम चालू असतं. पण जेव्हा केव्हा त्यांना पॉसिबल होईल तेव्हा ते मला कॅमेरा होल्ड करायला किंवा फिल्म करायला मला हेल्प करतात, पण मोस्टली त्यांचं कामच चालू असतं. तर आत्ता सुद्धा ते ऑफिसमध्येच आहेत. पण आता मी हे सगळं क्लीन करून घेते एवढी सगळी खेळणी. बापरे कुठून सुरुवात करू असा मला प्रश्न पडलाय. तर म्हणलं पहिल्यांदा आपण जी मोठी मोठी सॉफ्ट टॉईज आहेत म्हणजे टेडी बेअर्स आणि या सगळ्या गोष्टी, तर पहिल्यांदा आपण त्या सगळ्या उचलून घेऊया. मोठ्या वस्तू एका बाजूला केल्या की मग छोट्या वस्तू उचलता येतील, कारण की खेळण्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या सगळी खेळणी असतात म्हणजे सगळ्या आकाराची. तर म्हणलं पहिले मोठी खेळणी एका बॉक्समध्ये ठेवून देऊ आणि मग नंतर छोटी खेळणी उचलता येतील. तर इथे मी तेच करते, पहिले मोठे मोठे खेळणी उचलून घेतले. हे सियानाचे टॉय सेट म्हणजे बार्बी हाऊस, किचन आणि ह्या सगळ्या गोष्टी उचलून घेतल्या. तर फायनली माझी आता प्लेरूम आवरून झालेली आहे. आणि प्लेरूम आवरणं भयंकर अवघड आहे, एवढी छोटी 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 खेळणी असतात तर ती सगळी उचलणं म्हणजे भरपूर मोठा टास्कच आहे. पण आता माझी सगळी प्लेरूम आवरून झालेली आहे, एकदम क्लीन आहे. मी व्हॅक्युम पण केलं, केअर पण काढून घेतला, सगळं व्यवस्थित क्लीन केलं. खेळणी जागच्या जागी जेवढी मला जशी लावता येतात तशी लावायचं ट्राय केलेलं आहे, कारण की सियाना आणि शौर्य परत प्लेरूम मध्ये आले की ते सगळे टॉयज काढणारच बाहेर. सो त्यामुळं थोडंफार क्लीन केलेलं आहे आणि अशी आता आपली प्लेरूम क्लीन आहे. तर ऑलमोस्ट माझं आता सगळं क्लीन करून झालेलं आहे. आता थोडंफार मी किचनचं बघणार, लंच बनवणार आणि मग जेवण करणार आणि मग नंतर लगेचच आपल्याला एअरपोर्टसाठी निघायचंय. तर एअरपोर्टवर आम्ही थोडं लवकरच जाऊन थांबू, कारण की कधी कधी तिथे ट्रॅफिक लागतो, तिथे कन्स्ट्रक्शन पण चालू आहे. तर त्यामुळं तर आता मी पटकन थोडंसं किचनमध्ये माझं आवरून घेते, लंच बनवते, आम्ही लंच करून घेतो आणि मग एअरपोर्टला जाताना तुम्हाला भेटते. तर आता माझं आवरून झालेलं आहे आणि आपल्याकडे जे गेस्ट येणार आहेत त्यांना आणायसाठी आम्ही चाललेलो आहे एअरपोर्टला. तर ऍक्च्युली आज चेतनचं ऑफिस आहे पण तरी सुद्धा 1 तासासाठी त्यांनी मध्ये गॅप घेतलेला आहे, ब्रेक घेतला आहे आणि आम्ही आता एअरपोर्टवर चाललेलो आहे जे पाहुणे आहेत त्यांना पिकअप करायला. तर मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला भेटवायला. कोण पाहुणे येणार ते खूप जणांनी ओळखलं पण असेल माहिती नाही, जर ओळखलं असेल तर आता व्हिडिओ पॉज करा आणि तेच कमेंट करून लिहा की कोण येणार आहे ते. तर आता निघालोच आहे, मस्त सनी वेदर आहे. बिलकुल असं वाटत नाहीये की काही दिवसांपूर्वी एवढा धो धो पाऊस आणि थंडी गारा पडली.
आज एकटा बसलाय मागे आणि बाहेर बघतोय, कार बघतोय. मना शौर्य काय बघतोय? हो कार बघतोय शौर्य. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आता स्प्रिंग चालू झालेला आहे तर सगळीकडे इतकी छान फुलं, म्हणजे फुलं आली आहेत सगळी. व्हाईट फ्लावर्स म्हणतात, व्हाईट फ्लावरचा सीझन आहे. काही काही इथे रोड पण आहे जिथे तुम्ही ड्राईव्ह केलं तर दोन्ही साईडला असे मल्टी कलर फ्लावर्स दिसतात. आपण ते जाऊया तिकडे. हो ना, तर बघू एखाद्या सुट्टीच्या दिवशी वगैरे ना आपण प्लॅन करूया. तर इथे स्प्रिंग आलंय हे कळतं जेव्हा सगळीकडे वाईल्ड फ्लावर्स येतात, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असं छान दिसायला लागतं एकदम. तर आता येतोच आहे स्प्रिंग आणि अशी एक्साइटमेंट एक वेगळीच असते ना. थंडी संपली आणि स्प्रिंग आला. नाही आता ऑलमोस्ट संपलीच आहे कारण की छान झालं वेदर. तर आता निघालो एअरपोर्टला, अजून पोहोचायला आम्हाला एक अर्धा तास लागेल का? गेस्टना आम्ही घ्यायला आलोय ते आमचा फोनच उचलत नाहीये. आता मी दोन तीनदा फोन केला त्याला उचलतच नाहीये. अर्ध्या तासापूर्वी लँड होणार होता तो, पण आता लँड व्हायला पाहिजे. तर एवढी सगळी गर्दी आहे आणि हे एअरपोर्ट म्हणजे वेगवेगळ्या एअरलाईनचे हे आहेत, अरायवल्स आहेत. तर आपल्याला फ्रंटियर एअरलाईनच्या इथे जायचं, तिथेच समोर. आणि आता आम्ही इथं येऊन पोहोचलोय पण अजूनही आमचे गेस्ट बाहेरच आलेले नाही आहेत. सो वाट बघावी लागेल थोड्या वेळ. चेतन आता फ्लाईट नंबर वगैरे चेक करतात, बघूया फ्लाईट लँड झाली आहे का ते आणि मगच कळेल. तर ते इथे जास्त वेळ थांबू नाही देत, ते जितक्या वेळ थांबू शकतो तितक्या वेळ थांबणार, नाहीतर मग परत गोल चक्कर मारून यावी लागेल. हो ना चेतन? हो. आणि ह्या बाजूला सगळं हे कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे चालू आहे तर म्हणजे ट्रॅफिक पण भरपूर आहे, गाड्या पण भरपूर आहेत आणि इथले रूल्स आणि हे पण डिफरंट आहेत. तर बघूया आता कधी येतो, वाट बघतो. तर आता फायनली आपले गेस्ट आलेले आहेत. त्यांना तर तुम्ही सगळे ओळखता. त्यांना सगळे तुम्ही ओळखताच. आहेत आपले गेस्ट फॉर नेक्स्ट फ्यू डेज. लेट्स गो. माझी जागा हडपणार का आता फ्रंटची? गेस्ट आम्ही दोघं पण एकदम उतरलो ना हाय करायला म्हणून. हसतंय बघ, त्याला खूप आनंद झाला शौर्याला. कोण आहे? सुश्रुत मामा. सुश्रुत मामा हाय कर सुश्रुत मामाला. तर असे आपले गेस्ट आलेले आहेत आणि डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन आता घरी जाऊन देते सगळी, कसं आलाय कशासाठी आलाय ते. चलो निघायचं, इथे जास्त वेळ थांबू नाही शकत त्यामुळे मग निघूया. तर जसं तुम्ही पाहिलं की आम्ही घरी आलो आणि जस्ट आल्यावरती थोडासा सुश्रुत फ्रेशन अप झाला, आम्ही थोडंसं रिलॅक्स केलं, थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि म्हटलं आता ब्लॉगमध्ये तुम्हाला भेट करून देऊया. तर ऍक्च्युली खूप जण आता आपल्याला म्हणजे जॉईन झालेले आहेत युट्यूब फॅमिली, तर म्हटलं त्यांना सगळ्यांना माहिती नसेल तर परत एकदा त्यांची ओळख करून देते की हा माझा भाऊ आहे सुश्रुत आणि हा माझ्यापेक्षा लहान आहे आणि हा अमेरिकेमध्येच असतो टेक्सासला आणि तिथे तो MS करतोय. तर आता आज तो आलेला आहे इकडे कॅलिफोर्नियामध्ये माझ्याकडे. ऍक्च्युली आम्ही आता भारतात भेटलोच होतो एक दीड महिन्यापूर्वी,
पण जेव्हा केव्हा चान्स मिळतो तेव्हा मला वाटतंच की त्याने इकडे यावं, जशी सुट्टी मिळते तर मी त्याला बोलत असते. तर कसा होता मग आजचा प्रवास? काय नाही, 10:15 फ्लाईट होती, 8:30 वाजता उठून आवरून निघालो, एअरपोर्ट जवळ आहे 20 मिनिटाच्या अंतरावर. मग काय नाही, एका मित्रांनी ड्रॉप केलं. अरे वा, तीन तासाची फ्लाईट होती. म्हणजे लेओव्हर नव्हता? नाही, डिरेक्ट. चांगलंय मग. आणि मग काय, आम्ही आलोच घ्यायला. तरी पण आम्ही तिथे गेलो आणि जसं तुम्ही बघितलं की तिथे कन्स्ट्रक्शन वर्क चालू होतं आणि आय थिंक डिले झाली फ्लाईट, तर त्यामुळे मग आम्हाला थोडा वेळ थांबायला लागलं. डॅलस मध्ये जरा स्मॉग होता त्याच्यामुळे सगळ्याच फ्लाईट डिले झाल्या. येस, तर मग थोडासा लेट झाला, 5-10 मिनिटच, पण मग आमची भेट झाली. आणि तेव्हा सियाना नव्हती, आता सियाना पण आहे. हाय सिया. आणि एक गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं होतं की खूप आपल्याला कमेंट्स असे येतात की तुला जर का तिकडे म्हणजे बाहेर शिक्षणासाठी यायचं असेल तर कसं यायचं, किंवा त्याच्याबद्दलचा गायडन्स, किंवा तिथं स्टुडंट लाईफ कशी असते, किंवा युनिव्हर्सिटी कशी चूज करायची वगैरे, असे भरपूर क्वेश्चन येत असतात मध्ये मध्ये सगळ्या व्हिडिओंवरती. तर मग त्याच्याबद्दल जेवढी केवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी, म्हणजे तुला जेवढं माहिती आहे ते तू सगळ्यांबरोबर शेअर कर आता येत्या व्हिडिओज मध्ये जेव्हा केव्हा पॉसिबल होईल तेव्हा. नक्की, मलाही तसं येऊन एकच वर्ष झालंय. पण तरी पण जेवढं पॉसिबल असेल व्हिडिओज मध्ये तेवढं मी डेफिनेटली शेअर करायचा प्रयत्न करेन. तर मग एनीवेज, तर आता आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स केलं आणि आता गप्पा चालू आहेत. तर सियाना पण आता घरी आलेली आहे, तर आता आम्ही संध्याकाळी मस्त मजा करणार, गप्पा मारणार आणि सियाना शौर्या सुश्रुत मामाबरोबर खेळणार. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतोय. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.